मोदी साहेब यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सेवा आणि संघटन या माध्यमातून समाजातील गरीब होतकरू आणि वंचित दुर्लक्षित घटकाला मदत झाली पाहिजे या भूमिकेतनं पक्ष संघटनेचा जो कार्यक्रम दिला होता त्याचा एक भाग म्हणून आज पुरंदर तालुक्यातील भिवरी असेल, सासवड असेल, एकतपूर, खानवडी, मुंजवडी, वालानी, वीर या भागातील 250 कुटुंबांना 2000 किलो धान्य वाटप करण्यात आलं। मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण होत असताना मोदी सरकारने घेतलेले ऐतिहासिक निर्णय, कोरोना काळामध्ये आपण पाहिलं, गेल्या वर्षी 2020 भारतामध्ये कोरोनाची लाट आली आणि कोरोनाचं गांभीर्य ओळखून माननीय नरेंद्रभाई मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली। मग लॉकडाऊन झाल्यानंतर सगळी यंत्रणा ठप्प आली, रेल्वे असेल, हवाई उड्डाणे असतील, एसटी, खाद्य, बसेस सगळ्या बंद झाल्या, कंपन्या बंद झाल्या, लोक घरात थांबली। परंतु ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांना रोजीरोटी मिळाली पाहिजे या भूमिकेतनं मोदी साहेबांनी भारतातील गरीब जनतेला मोफत गहू, तांदूळ, तेल, डाळ, कित्येक 1000 कोटीचं धान्य मोफत देऊन त्यांची उपासमार थांबवली। कोरोनाची दुसरी लाट आली, या लाटेमध्ये ऑक्सिजनचं उत्पन्न भारतामध्ये झालं पाहिजे, लशीची निर्मिती केली, सिराम आनंद भारत या कंपनीला आर्थिक पॅकेज देऊन त्या कंपन्या उभ्या करत असतात त्यांना उत्पादन क्षमता वाढावी म्हणून आर्थिक पॅकेज दिलं आणि भारताला त्या ठिकाणी लशीवर स्वयंपूर्ण म्हणून भारतामध्ये लशीचा कार्यक्रम त्या ठिकाणी हातामध्ये घेतला। दुसऱ्या लाटेमध्ये त्या ठिकाणी पाहिलं अनेक अडचणी आल्या, परंतु गोरगरीब जनतेला न्याय मिळायला पाहिजे, मदत मिळायला पाहिजे म्हणून पक्षाने कार्यक्रम दिला आहे। दुर्लक्षित वंचित घटकाला मदत करा या भूमिकेतनं आज पुरंदर हवेली तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी आम्ही मदत करतोय। भारताला लाभलेले खंबीराचं नेतृत्व आम्ही तर पाहतोय, जगामध्ये सर्वात भारत देश बलशाली झाला पाहिजे या भूमिकेतनं रात्री दिवस करून त्या ठिकाणी मोदी साहेब काम करतात। अनेक धाडसी निर्णय घेतले आणि पाहिलं त्या ठिकाणी 5000 वर्ष त्या ठिकाणी राम मंदिरच्या बाबतीमध्ये निर्णय प्रलंबित होता, अनेक आंदोलन छेडली गेली पण निर्णय झाला नव्हता, पण मोदी साहेबांनी त्या ठिकाणी लक्ष घालून न्यायालय करून त्या ठिकाणी या निर्णयाला मंजुरी मिळण्यामध्ये यश आलं आणि आज राम मंदिराची उभारणी होते। 370 कलम त्या ठिकाणी रद्द करून भारत एक सकट ठेवण्याचा प्रयत्न माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतात, धाडसी निर्णय होता, तो निर्णय त्यांनी घेऊन भारत एक संघ ठेवला। या असताना त्यांनी विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकरता त्यांच्या खात्यावरती वर्षाला 6000 रुपयाची मदत त्या ठिकाणी देऊन शेतकऱ्यांना थोडा मदतीचा हात त्या ठिकाणी दिला। ग्रामीण भागामध्ये उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून घराघरात गॅस दिला, ज्या लोकांना स्वतःचं घर नाही असं अशा लोकांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर दिलं। आज त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय त्यांनी जाहीर केला 7 वर्ष होत असताना, कोरोना काळामध्ये ज्यांचे पालक गमावले आहेत, आई आणि वडील गमावलेले आहेत अशा मुलांकरता त्यांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला आहे। त्या मुलांना त्या ठिकाणी मदत, शैक्षणिक मदत आणि वयाच्या 23 वर्षांचं त्या मुलांना 10 लाख रुपये, उच्च शिक्षणाकरता मदत असे प्रकारचा निर्णय घेऊन या कोरोना महामारीने ज्यांचं नुकसान झालं आहे, ज्यांना अडचण आलेलं आहे अशा लोकांकरता त्या ठिकाणी ते रात्रंदिवस काम करतात। 7 वर्षाच्या कामामध्ये एकही कुठेही त्यांच्यावरती या सरकारवरती
भ्रष्टाचाराचा ठपका नाही। आज नांदेडच्या रात्रंदिवस काम करून भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्याकरता रात्रंदिवस करतात। भविष्यकामध्ये त्यांच्या हातून चांगल्या प्रकारचं काम झालं पाहिजे। हा देश जगामध्ये बलशाली झाला पाहिजे त्यांचं स्वप्न आहे। हे स्वप्न साकार करता त्यांना ईश्वराने शक्ती देवो अशी मी ईश्वराने प्रार्थना करतो। आणि भारत देश हा जगामध्ये एक नंबर आनंद स्वप्न ज्यांचं आहे अशा मोदी साहेबांनी 7 वर्षाच्या काळामध्ये जे काम केलं आहे खरं हे काम कौतुकास्पद आहे। त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो।